कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमी अस्वच्छ आणि गलिच्छ बनली आहे. स्मशानभूमीची स्वच्छता करा अशा सूचना आमदार सतेज पाटील यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. या ठिकाणी रस्त्यावर दोन्ही बाजूला गवत वाढल्यामुळं येणाऱ्या लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. त्याची दखल घेत आज सकाळी 6 वाजल्यापासून स्मशानभूमी स्वच्छ करण्याचं काम सुरू होतं. यामध्ये पंचगंगा स्मशानभूमीतील दोन्ही बाजूकडील रस्त्यावरील गवत काढण्यात आले, तसेच मुतारी शेजारील माती जेसीबीच्या सहाय्यानं काढून मुतारी स्वच्छ करण्यात आली आहे. यावेळी आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, महेश भोसले, शुभांगी पवार यासह महापालिकेचे 30 कर्मचारी सहभागी होते. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.